पाहुयात आताची एक धक्कादायक बातमी. बातमी आहे श्रीगोंदा तालुक्यातील आत्महत्येची. श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. शनिवारी पहाटे दौंड येथील राहत्या घरी ही घटना घडली असून आत्महत्येमागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची आत्महत्या करण्याचे सत्र चालूच असून श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे पुत्र दादासाहेब नलगे यांनी नुकतीच आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. लक्ष्मणराव नलगे यांना सुधीर व दादासाहेब ही दोन मुले आहेत. त्यापैकी दादासाहेब हे दौंड येथील व्यवहार पाहत होते. त्यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होता. दादासाहेब हे गेल्या एक महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते. ते का तणावाखाली होते याचे कारण समजू शकले नाही. मात्र याच तणावातून दादासाहेब यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी विजय मांडे, मायभूमी न्यूज, श्रीगोंदा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.